तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण करणार आहोत पावभाजी. तर त्यासाठी काय साहित्य लागतं आहे ते मी तुम्हाला दाखवते आहे. हे घेतले 2 कांदे, 2 शिमला, 1 बाऊलभर मी फ्लावर घेतला आहे, गाजर घेतले 1, 2 बटाटे घेतलेत, मटार घेतला आहे, टोमॅटो घेतलेत. हे सगळं मी कट करून शिजायला टाकणार आहे, पण यातला काही कांदा आणि टोमॅटो मी फोडणीसाठी घेणार आहे. इथे घेतले मी लाल तिखट, इथे घेतले मी पावभाजी मसाला, नंतर इथे थोडंसं हळद घेतली आहे, हिंग घेतलं आहे, जिरं, मोहरी, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर. हे सगळं फोडणीचं साहित्य आहे आपलं. आता मी गॅस ऑन केलेला आहे. या भाज्या सगळ्या मी कट करून घेतलेल्या आहेत. तर आता मी याच्यामध्ये घालती आहे कांदा. यातला मी 1/2 कांदा आणि 1/2 टोमॅटो मी फोडणीसाठी वेगळं ठेवलेलं आहे, हे बाजूला ठेवती आहे. आता कांदा घातला आहे, आता मटार घालती आहे, आता हे फ्लावर घालती आहे, सगळं बारीक कट करून घेतलं आहे, सिमला घालती आहे, गाजर कट करून घेतले ते घालती आहे, टोमॅटो घालती आहे आणि हे 2 जे बटाटे घेतले होते मी ते याच्यात घालती आहे. आता हे शिजण्यासाठी मी याच्यामध्ये असे 2 ग्लास पाणी घालणार आहे. आणि याच्या 3 शिट्ट्या काढून घेणार आहे. आता 3-4 शिट्ट्या घेतल्या होत्या याच्या. आणि आता कुकर थंड झाला आहे. 2 ग्लास पाणी घालून मी ह्या भाज्या शिजवून घेतल्यात. आता मी मॅश करून घेणार आहे याच्या सहाय्याने आणि फोडणी घालणार आहे. हे असं आपण छान मॅश करून घेतलं आहे मॅशरने. आणि आता आणि थोड्या भाज्या दिसल्याच पाहिजे, अगदी पेस्ट नाही खायचे आपल्याला, भाज्यांचाही स्वाद लागला पाहिजे. आता हे मी फोडणीला टाकणार आहे सगळं. दोन पळी तेल घातले मी. तेल तापले, मोहरी घातली आहे, जिरं घातलं आहे, हिंग घालती आहे आणि हळद अगदी थोडी नावाला घालणार आहे, कारण मग आपल्याला लाल भडक रंग नाही येणार आहे म्हणून. आता याच्यात घालती आहे मी कांदा आणि टोमॅटो. छान परतून घेते, हा कढीपत्ता घातली आहे, आलं लसूण पेस्ट टाकती आहे, थोडं मीठ टाकून आहे ना मी छान परतून घेणार आहे कांदा अगदी हे होईपर्यंत, लाल होईपर्यंत. आणि मग बाकीचे मसाले टाकणार आहे. आत्ताच टाकले तर ते मसाले एकदम खाली जळतात, म्हणून आपण ते थोडे नंतर टाकणार आहे. ते परतून झालं की मीठ टाकलं आहे मी याच्यामध्ये, आता हे परतून घेते. आता कांदा आपला खूप छान असा परतून झाला आहे, एकदम लाल झाला आहे कांदा. आता त्याच्यामध्ये मी हे पावभाजी मसाला टाकणार आहे. तो जर आधी टाकला असता तर सगळा लागला असता आणि कांदा परतला गेला नसता आपला चांगला. आणि हे लाल तिखट टाकले मी. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट घाला, कमी जास्त. पावभाजी मसाला मी 2 चमचे घातलेत मोठे, म्हणजे टेबलस्पून म्हणालात तरी चालेल. आता हे छान मी परतून घेते आणि मग त्याच्यामध्ये मी हे टाकणार आहे आपलं मॅश केलेलं सगळं भाज्या. मसाले छान परतून झाले आपले. आता मी हे जे पेस्ट केलं होतं आपला मॅश केलेलं ते याच्यात टाकते भाज्या सगळ्या शिजलेल्या. आता याच्यामध्ये आपण मॅश केलेल्या सगळ्या भाज्या टाकल्यात फोडणीमध्ये. आणि मग आता याच्याच्यात कोथिंबीर टाकणार आहे मी सगळी. सर्व करायला थोडी ठेवली आहे मी पानांची आणि बाकी याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये थोडंस बटर आणि साखर टाकली 1 चमचा मी. 1 चमचा साखर आणि 1 चमचा बटर टाकलं आहे. आता हे छान उकळी येऊ दे, चांगलं मिक्स होऊ देत, शिजू देत सगळं.
आणि मग आपण सर्व करूया. यामध्ये रंग येण्यासाठी ना मी बीट वापरते. बीटाने अगदी नैसर्गिक रंग येतो भाजीला, पण बीट मला मिळालं नाही आणि ते लाल तिखट असतं, नुसतं रंगाचं असतं, ते तिखट नसतं, ते वापरतात, पण तेही माझ्याकडे नाही आहे. म्हणून मी हा थोडासा फूड कलर याच्यामध्ये ॲड करते, जेणेकरून ती छान लाल दिसेल भाजी. भाजी आपली तयार आहे. आता मी इथे बटर मेल्ट करून घेतले थोडंसं मायक्रोवेव्हला, आणि आता हे ब्रेडला बटर लावून घेतीये. हे गरम करून आता सर्व करते. पहिली पिल्लांची सोय त्यांना आधी देणार आहे, ते अगदी एक्साइट झाले ते खाण्यासाठी. थांबा, आता आपल्याला हे पावभाजी खायची. त्याच्यासाठी आधी आपल्याला याच्यावर बटर टाकलं आहे, आता याच्यावरती कांदा आणि कोथिंबीर टाकायची आहे, आणि त्याच्यावरती एक लिंबू पिळायचं आहे आपल्याला. हां, थोडंसं मस्त. आणि मग आता मी तुम्हाला भरवणार आहे, सांगा मला कशी झाली ती काय. चालेल, सांगतो. एक नंबर.